शेतीच्या वादातून वालसा वडाळा येथील कुटुंबावर जीव घेणा हल्ला, 10 जणांवर गुन्हा दाखल। भोकरदन प्रतिनिधी मधुकर सहाने यांनी दिलेल्या विशेष माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथील शेतकरी रामदास सुपडा इनसे व त्यांच्या भावांची वालसा वडाळा शिवारात गट क्रमांक 147 मध्ये 6 एकर शेती असून न्यायालयात त्या शेतीचा गावातीलच रामदास गणपत पंडित यांच्या कुटुंबासोबत वाद सुरू आहे। या दरम्यान बुधवार दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास इनसे कुटुंब काम करत असताना पंडित कुटुंबातील सदस्यांनी इनसे यांच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी सुरू केली असता दोन्ही कुटुंबात वाद झाला। पंडित कुटुंबाने इनसे यांच्या कुटुंबावर लोखंडी पाईपने हल्ला करून गंभीर जखमी केलं। या दरम्यान अंजना रामदास इनसे यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात ऍट्रोसिटी सह इतर कलमा अंतर्गत 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। याबाबत भोकरदन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की आम्ही शेतात कापूस वेचणे व मिरच्या तोडण्याचं काम करीत असताना रामदास पंडित यांनी आमच्या शेतात नांगरणी करण्यास ट्रॅक्टर आणला, तेव्हा आम्ही त्यास विरोध केला। रामदास गणपत पंडित, गणपत संपत पंडित, महादू पंडित, गजानन पंडित, विष्णू पंडित व त्यांच्या पत्नी यांनी लोखंडी पाईप तसेच लाथा बुक्क्यांनी रामदास इनसे, भीमराव सुपडा इनसे, भास्कर नारायण इनसे, सुशीलाबाई इनसे, शारदाबाई इनसे, रामेश्वर भगवान इनसे, मंगलाबाई भगवान इनसे, सुनीता इनसे यांना जबर मारहाण केली। तसेच मामट्यांना तुम्हाला जिवंत मारतो म्हणून हल्ला केला, तसेच अश्लील शिवीगाळही केली। मारहाण झाल्यानंतर तात्काळ भोकरदन पोलीस ठाण्यात आले व तेथून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात इनसे कुटुंबातील सदस्यांना दाखल करण्यात आलं। तेथे प्राथमिक उपचार करून हातापायाला तर काहींच्या डोक्याला जमर मार लागल्यानं त्यांना औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं असून भोकरदन पोलीस ठाण्यात पंडित कुटुंबातील जवळपास 10 जणांवर ऍट्रोसिटी सह 307, 324, 323, 504, 506, 120 व 143, 147, 148, 149, 294 भादवी आदी कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इंदल सिंग बहुले हे करणार आहेत।